नमो नमः। आज आपण आयुर्वेदामध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या अशा आमलकी द्रव्याबद्दल थोडंसं आयुर्वेद ग्रंथामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते पाहूया। हरित की समम धात्री पलम किंतु विशेषतः रक्तपित्त प्रमेहग्नम परम वृषम रसायनम। म्हणजे हरित की फळासारखा असणारा थोडासा फरक असणारा रक्तपित्त व प्रमेह ह्या व्याधींचा नाश करणारा, वृष असणारा म्हणजे शुक्रधातूला प्रबळ बनवणारा व सप्तधातूंचे पोषण करणारा, सप्तधातूंना शक्ती देणारा असा रसायन, असे जे रसायन आहे ते म्हणजे आमलकी असा याच्यात वर्णन केलेला आहे। आपण जर पाहिलं तर आवळ्याचा जर वृक्ष पाहायला गेलो तर तो साधारणतः 8 ते 10 मीटर उंचीचा वृक्ष तुम्हाला पाहायला मिळेल। भारतात सर्वत्रच आवळ्याचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात। त्याची साल जर पाहिली तर वरच्या साईडला पातळ पांढरट कलरची साल असते व आतल्या साईडला लाल रंगाचे मजबूत लाकूड असते। ह्याची चिंचेच्या पानाप्रमाणे पानं असतात, म्हणजे पातळ पानं असतात आणि लहान पानं असतात। ह्याला पिवळी आणि लहान कलरची फुलं, पिवळी आणि लहान साईजची फुलं शरद ऋतूमध्ये येतात आणि ह्याचं फळ हे हिरव्या कलरचं, पिकल्यावर थोडंसं पिवळ्या कलरचं, गोल आकाराचं आणि फळांवर 6 रेषा असतात अशा प्रकारचे असते। फोडल्यानंतर त्याच्या बीमध्येही तुम्हाला 6 प्रकारच्या रेषा दिसून येतील। आयुर्वेदामध्ये रानटी आवळा आणि गावटी आवळा असे 2 प्रकार आलेले आहेत। रानटी म्हणजे लहान व कठीण असणारा व गावटी म्हणजे मोठा व मांसल असणारा। व्यवहारामध्ये बनारसी आवळा जास्त प्रमाणात वापरला जातो। उत्पत्ती जर पाहायचं म्हटलं तर भारतामध्ये सर्व भागात आवळ्याची उत्पत्ती होत असते आणि ह्या आवळ्याच्या झाडाचा फळाचा पानांचा रसाचा व बीचाही आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात उपयोग केलेला आहे। आता जर आपण आयुर्वेदामध्ये ह्याचं रसवीर्य विपाक गुणकर्म ह्याचा उपयोग काय हे जर थोडंसं पाहूया। हा युफोर्बियासे फॅमिलीमधून येतो, ज्याचं इम्ब्लिका ऑफिशिनॅलिस असं लॅटिन नाव आहे। वयस्थापक गणामध्ये येतो। वयस्थापक म्हणजे जो सदैव आपल्याला चिरतरुण तारुण्य आपलं टिकवण्यासाठी जो मदत करत असतो। चरक संहितेमध्ये विरेचनोपग आणि सुश्रुत संहितेमध्ये त्रिफला व परुषकादी अशा गणांमध्ये याचा समावेश केलेला आहे। एरंडक कुल ह्या कुलातून हा आपल्याला आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगितला जातो। लघु वृक्ष आणि शीत असे त्याचे गुण असतात आणि पंचरसात्मक पाचही रस त्याच्यामध्ये असतात, फक्त एक रस नसतो म्हणजे तो लवण रस नसतो। म्हणजे लवण रस वर्जित पंचरसात्मक असा हा आवळा असतो। त्यातही मुख्यतः आम्लरस प्रधान हा आवळा असतो। ह्याचा विपाक हा मधुर असतो आणि वीर्य हे शीत असतं। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा शीतवीर्याचा मधुर विपाकाचा पंचरसात्मक लवणवर्जित असा आणि लघु वृक्ष शीतगुणात्मक असा हा आवळा असतो। हा त्रिदोषहर असतो, म्हणजे त्याच्या स्वतःच्या आम्लरसाने तो वाताचा नाश करतो, मधुर आणि शीत गुणांमुळे तो पित्ताचा नाश करतो आणि वृक्ष व कषायरसामुळे तो कपाचाही नाश करतो। विशेषतः ह्याचा गुण हा पित्तशामक असतो। आता पित्त म्हटलं पित्ताचा आणि रक्ताचा आश्रयाश्री संबंध आहे, म्हणजे विशेष करून हा रक्तधातूवर खूप जास्त प्रमाणात काम करत असतो। त्याचप्रमाणे मेद व शुक्रधातूवरही याचा उपयोग होत असतो। मांसाचं शैथिल्य नाशन करून सर्व धातूंचे रसायन करण्याचं कार्यही हा करत असतो। आता आपण त्याचे उपयोग पाहूया तर आवळ्याची पावडर किंवा आवळ्याचे तेल हे 10 शामक किंवा आवळ्याचा लेप हा 10 शामक म्हणून वापरला जातो। आवळ्याचं तेल, आवळ्याचं पावडर, आवळ्याचा मास, आवळ्याचं चूर्ण ह्या सगळ्या गोष्टी त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप उपयोगी असतात। जर समजा तुम्हाला पित्तामुळे डोकं दुखत असेल तर आवळ्याचा लेप लावण्यानेही तुम्हाला त्यासाठी थोडाफार फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर केसांसाठी तेल शॅम्पू स्वरूपातही आपण आवळ्याचा उपयोग करू शकतो। अभ्यंतरमध्ये हा वातवह संस्थांना मदत करत असतो, त्यामुळे मज्जादौर्बल्य किंवा डोळ्याचे विकार असतील तर त्यामध्ये आवळ्याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो। दीपन आणि अनुलोमक असल्यामुळं हा अरुची अग्निमांद्य दूर करण्यात मदत करतो, तसेच यकृताची शक्ती वाढवतो। आम्लपित्त, परिणामशूल, उदावर्त व उदर अशा व्याधींमध्ये याचा वापर केला जातो। मग अशी पाहिलेच आपण रक्तवह संस्थांमध्ये तर हृदय व शोणित स्थापन असल्यामुळं हृदरोग, रक्तपित्त, रक्तविकारगत पांडू ह्यांच्यामध्येही याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो। कुष्ठग्न आहे त्यामुळे त्वचा विकारात वापरला जातो। कफग्न आहे त्यामुळे कासशास या व्याधीमध्येही वापरला जातो। वृष आहे त्यामुळे शुक्रमेह, रक्तपदर, गर्भाशय दौर्बल्य अशा व्याधींमध्येही याचा वापर होतो। मूत्रलासनही प्रमेहग्न आहे त्यामुळे मूत्रकृच्छ, पित्तश प्रमेह यासारख्या व्याधीमध्येही याचा वापर होतो। हा मेद आहे म्हणजे उत्तम स्मृती व मेधावर्धक आहे। लहान मुलांना च्यवनप्राश यासाठीच दिला जातो की तो रोगप्रतिकार शक्तीही वाढवतो, उत्तम स्मृती व मेधावर्धकही आहे। चक्षु, प्लिहा, फुफ्फुस, यकृत या विकारांवर हा खूप चांगल्या प्रकारे वापरला जातो। ह्यांचे विशिष्ट योग जर पाहायचं म्हणलं तर च्यवनप्राश, ब्राह्म्य रसायन, धात्री लोह, अमृतप्राश, आमलकी रसायन, चंदन आमलकीच्या चाटण,
पित्त छर्दी मध्ये चंदन व आवळा यांचं चाटण दिल्यानेही खूप फायदा येतो. आजकाल मार्केटमध्ये आवळा रसी मिळतात, यांचाही खूप प्रमाणात फायदा येतो. पाहिलं मित्रांनो, ग्रंथामधून आपण आता आज आवळ्याची माहिती घेतलेली आहे. लवकरच आपण अशा एका नवीन आणि एका वनस्पतीबद्दल लवकर भेटू. धन्यवाद.